वन्स अगेन वेलकम गाइस पाच झालं बस झालं या चॅनल मध्ये. आज आपल्याला दहावी गणित भाग एक मधला दुसरा धडा घ्यायचा आहे, वर्ग समीकरण. ओके, दुसरा धडा आहे वर्ग समीकरण. लक्षात ठेवा, हा धडा जवळजवळ बोर्डाला 12 मार्कासाठी विचारला होता, 6 उदाहरण संग्रहात आणि पूर्ण बीजगणित पुस्तकामध्ये म्हणलं तर हे धडा अवघड वाटतं विद्यार्थ्यांना, पण सोपा आहे खूप. तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवलं तुम्ही, काही त्याचे रेसिपीज आहेत माझे लिहून दिलेले, थोडे रेसिपी जर फॉलो केला तर तुम्हाला काही आवडत जाणार नाही. ओके, याच्या अगोदरचा पहिला धडा होता दोन चलाचे रेषीय समीकरण आहे, ते धड्याचे व्हिडिओ सगळे झाले व्यवस्थित बघा, तुम्हाला पूर्ण धडा क्लिअर होईल. बरं, आता त्या धड्यामध्ये ह्या धड्यामध्ये काय फरक सांगतो. पहिला धडा तुम्हाला सांगितलं दोन चलाचे रेषीय समीकरण आहे, त्याच्यामध्ये सगळे जे उदाहरण संग्रह आहेत कुठल्या पण उदाहरण संग्रह सोडवा, त्याच्यामध्ये दोन इक्वेशन तुम्हाला सापडतील, दोन समीकरण असतील, कुठल्या पण उदाहरण संग्रहामध्ये दोन समीकरण असतील आणि दोन्ही समीकरण आपल्याला एक्स लक्षात ठेवा एक्स अधिक बी वाय बरोबर सी या रूपात करायचं. कुठं? पहिल्या धड्यामध्ये. आणि जर तुम्ही समजा दुसरा धडा बघितला, दुसऱ्या धड्यामध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या जे वर्ग समीकरण आहेत ते ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य आणि ह्याच्यातील धड्याच नावाचं आहे दोन चलातील रेषीय समीकरण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दोन चल दिसतील एक्स वाय एम एन पी क्यू वगैरे. वर्ग समीकरणामध्ये तुम्हाला एकच चल दिसेल एक्स एक्स ए बी ए ए बी बी वगैरे अशा टाइपचे आणि प्रत्येक वर्ग समीकरणाला वर्ग असणार, कारण धड्याचं नावाचं आहे वर्ग समीकरण, त्याचा घातांक किती असणार दोन, त्याच्यापेक्षा कमी पण नाही चालत त्याच्यापेक्षा जास्त पण नाही चालत, अशा समीकरणाला म्हटलं जातं वर्ग समीकरण. ओके, आता 2.1 जर बघितलं तर वर्ग समीकरण आहे का नाही ओळखायचं आहे किंवा त्याच्यात रूपात करायचं आहे. सोपे सोपे छोटे छोटे गणित आहेत, तुम्हाला एक दोन चार एक्झाम्पल करून दाखवतो म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. आता फॉर एक्झाम्पल बघा, त्यात एखादा गणित घेऊ आपण, पहिला उदाहरण संग्रह घेऊ, पहिलं उदाहरण घेऊ त्यात प्रश्न पहिल्यांदा एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा दोन बरोबर शून्य. ओके, आता जर तुम्ही हे समीकरण बघितलं याच्या बाजूला काय असणार म्हणजे ए एक असणार आणि ए बी सी हे आकडे असते तुम्हाला सांगितलं. समीकरण बघा, इथं दोन आहे इथं एक आहे, संख्येच्या काय म्हणजे शून्य बरोबर उतरता क्रम आहे आणि समीकरणामध्ये बघा ए बी सच किमती बरोबरच्या अगोदर इथं पण सगळे बरोबरच्या अगोदर. ओके, म्हणजे वर्ग समीकरण आहे. ओके, कारण इथं दोन आहे. जर समजा रूपात असेल तर रूपात कसं करतो बघा, दुसरंच एक्झाम्पल दिलं वाय वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा. ओके, असं काहीतरी दिलं. आता याच्यामध्ये बघा वाय वर्ग जे आहे ते बरोबरच्या अगोदर आहे. ओके, वर्गाची संख्या बरोबरच्या अगोदर, हे पण बरोबरच्या अगोदर जसं तसं लिहा वाय वर्ग वाय वर्ग. आता बघा बी ए कुठे आहे बरोबरच्या अगोदर आणि इथं कुठे आहे बरोबरच्या नंतर आहे, त्याला आणा इकडं म्हणजे वजा पाच वाय हे वजा दहाचं इकडे काय होणार अधिक दहा बरोबर शून्य. आता रूपामध्ये जसं येईल तसं त्या टाईप होतं. ओके, आता समजा जर छेद मध्ये एखादं असलं तर कसं सोडतं, छेद मध्ये बघा वाय वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन दिले. ओके, थोडस छेद मध्ये म्हणजे विद्यार्थी गावतो गावाने काय करायचं जे काय छेद असेल ना त्याच्याने काय करायचं पूर्ण ह्याला गुणायचं, म्हणजे ह्याला काय करतो वायने गुणो, पूर्ण समीकरणाला वायने गुणो. त्याला जर वायने गुणलं तर काय होणार वाय गुणिले वाय वर्ग येणार आणि इथं वाय गुणिले एक छेद वाय येणार आणि तर बरोबर वाय गुणिले दोन येणार, पूर्ण समीकरण वायने गुणलं म्हणजे हे वाय होता हे वाय होता. आता इथं किती आलं वाय 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 ना, म्हणजे इथं काय म्हणजे वर एक गुणाकार करताना घातांकाची बेरीज होती म्हणजे वाय घन आलं. ओके, अधिक इथं काय आलं फक्त एक आणि इकडे काय आलं दोन वाय. आता बघा वाय घन हे इकडे आणा वजा दोन वाय अधिक एक बरोबर शून्य, पण हे समीकरण रूपात नाही, रूपात रूपात नाही म्हणजे वर्ग समीकरण नाही आहे. वर्ग समीकरण का बरं नाही, कारण इथं घातांक किती आलाय तीन, आपलं रूल काय सांगतोय घातांक किती आला पाहिजे दोन, त्यालाच वर्ग म्हणतो ना वर्ग म्हणजे दोन, इथे किती आलाय घन आलं त्यामुळे वर्ग समीकरण नाही. ओके, आता मोस्ट आयएमपी बघा बोर्डाला जसं विचारलं त्या टाइपचे सांगतो, खास करून कंपल्सरी लक्ष देत ते एक मार्क नीट लक्ष द्या. ओके, वाय वजा पाच बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आपल्याला रूपात करायचं किंवा सर्व वर्ग समीकरण आहे का नाही ठरवायचं. आता इथे दोघांच्या मध्ये काय म्हणजे काय असणार गुणाकार असणार, या कंसाने या कंसाला गुणायचं कसं गुणतो बघा एम द्या हे कंस आहे तसं रिपीट करा. ओके, परत त्या आधी दोन द्या हे कंस आहे तसं रिपीट करा. ओके, बरोबर शून्यला शून्य गुणाकार एम एम काय आहे एम वर्ग यांचा गुणाकार केला तर किती येणार पाच, या इथे किती येणार
अधिक दोन एम आणि किती झालं 5 ने 10 बरोबर 0 ओके इथं मध्ये एम एम चल सेम आहे त्यांचं काय असेल ते क्रिया करून घ्या इथं वजा इथं अधिक आहे अधिक वजा वजा होणार वजा 3 एम वजा 10 बरोबर 0 बघा वर्ग समीकरण रूपात आहे का नाही कोणत्या रूपात असला पाहिजे या रूपात एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी हे काय असतं ए बी सी हे आकडे असतात बघा इथं वर्ग आला वर्णांतर इथं चल काय असणार म्हणजे 1 आणि संख्येच्या वर्ग असणार 0 बघा 2 1 0 असं उदाहरण प्रमाणे होतं म्हणजे हे वर्ग समीकरण आहे ओके कारण खालच्या कक्षांमध्ये काय दिलं बघा आपण एक्झाम्पल एक दाखवतो तुम्हाला वाटलं तर इथं दिलं की कंसामध्ये 3 अधिक 6 पी बरोबर दिलं वजा 5 काय नाही फक्त आपल्याला बेसिक बेसिक रूलनुसार सोडवा पी गुणिले 3 किती येणार 3 पी येणार त्याला करा किती येणार अधिक 6 पी वर्ग ओके गुणाकार असले की घातांकाची काय बेरीज तर एक इथे किती किती 2 आला बरोबर वजा 5 ओके आता रूपात करा पुढल्या रूपात करते सांगितलं तुम्हाला एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 6 पी वर्ग इथे इथं बरोबरच्या अवघड जाईल त्यामुळे चिन्ह वगैरे काय चिन्ह राहणार अधिक 3 पी येणार हे वजा 5 या साईडला सी कुठे आहे बरोबरच्या अवघड हे सी कुठे आहे बरोबरच्या नंतर गेलं पाहणार तर इथं अधिक 5 बरोबर 0 ओके हे झालं आपलं कशा संबंधी झालं वर्ग समीकरण आहेत का नाही किंवा रूपात करणे आणि याच्यावर जर एबीसी चे किंमती काढायचं असेल तर तुम्हाला येते आता समजा येते एबीसी चे किंमती काढायचे ए बरोबर किती आहे का 6 बी बरोबर किती आहे का 3 आणि सी बरोबर किती आहे 5 ओके जे चिन्ह असेल ते एबीसी चे किंमती आता जे एबीसी चे किंमती काढायचं समजा आपल्याला आता या ओकेच्या बाजूला काय असेल किती असणार 1 ए बरोबर किती आला 1 बी बरोबर किती आला वजा 2 सी बरोबर किती आला 1 ओके हे झालं तुमची कन्सेप्ट म्हणजे या धड्याचे कन्सेप्ट क्लियर होण्यासाठी पहिले दोन क्वेश्चन होते की वर्ग समीकरण आहे का नाही किंवा रूपात करा किंवा एबीसी च्या किमती काढा आता ह्याच्या मेन कंटेंट कडे वळायचं आपल्याला ओके मेन कंटेंट म्हणजे काय आता ह्याचे उत्तर कसं निघतं म्हणजे बरोबरच्या नंतर 0 आहे ओके कुठलं समीकरण तुम्हाला सांगितलं एक्स वर्ग अधिक बी एक्स सी अधिक अधिक सी बरोबर किती सांगितलं 0 म्हणजे असे चलचे कुठले कुठले किमती असेल जेणेकरून उत्तर 0 आहे त्याच्यासाठी एक खाली खास क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 4 ओके व्यवस्थित सोडून दाखवतो नीट लक्ष द्या बघा त्या क्वेश्चन मध्ये विचारलंय मुळे आहे का नाही विचारलं वर्ग समीकरणाचं मुळे आहे का नाही मूळ म्हणजे काय असे कुठली किमती ठेवल्यानंतर त्या वर्ग समीकरणाचं उत्तर 0 आला पाहिजे काय आपले 0 आला पाहिजे आता फॉर एक्झाम्पल बघा एक दाखवतो तुम्हाला इथं पहिला क्वेश्चन आहे एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 आणि त्या एक्स वर्ग दिला बघा दोन किमती एक एक दिलाय वजा एक दिलाय मी तर ठेवतो एक्स चा वर्ग एक्स ची किंमत किती आहे एक ठेवून बघा एक चा वर्ग अधिक 4x एक्स च्या ठिकाणी किती येणार एक त्यांनी पहिला ही किंमत ठेवायचा नंतर दुसरं काय करा ते किंमत ठेवा पहिला एक ठेवून बघू वजा 5 बरोबर 0 ला 0 एक चा वर्ग किती येणार एकच 4 एक तर 4 ह्याला कंसात ठेवा नाहीतर 41 दिसतंय त्यामुळे कंसात ठेवा वजा 5 बरोबर 0 ओके 4 आणि किती आला 5 वजा 5 बरोबर 0 5 अजून 5 गेले 0 बरोबर 0 म्हणजे याचा अर्थ काय होताय या समीकरणाचं जे काय समीकरण दिलं या समीकरणाचं एक हे उत्तर मूळ आहे काय होत मूळ आहे मग समजा जर उत्तर वजा 1 ठेवून केलो आपण आणि जर समजा 0 आला नाही दोघांचं उत्तर जसं 0 आलं नाही तर एक हे मूळ नाही ओके आता तुम्हाला के ची किमती कसं काढतात ते शिकवतो बोर्डाला कंपल्सरी विचारलं जातं के ची किंमत काढा सोपा असतंय सेम आतासारखंच फक्त वर्ग समीकरणामध्ये किमती ठेवा आणि सोडवा फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो आता फॉर इथं बघा तिसरं गणित दिलंय एक्स बरोबर 3 ऑलरेडी दिलं आपल्याला एक्स बरोबर किती दिलं 3 किमती बघू के एक्स वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 इथे काय म्हणलंय वर्ग समीकरणाचे मूळ असेल वर्ग समीकरणाचं मूळ आहे हे 3 आहे म्हणजे एक्स ठिकाणी जर 3 ठेवलं उत्तर 0 येत आहे पण इथं के दिलं या के चं उत्तर काढायचं आपण ओके फाइंड काय करायचं म्हणजे के बरोबर किती बघू आपण काढू मूळ आहे का नाही तुम्हाला सांगितलं वर्ग समीकरणात एखादी किंमत ठेवा उत्तर 0 आलं तर मूळ आहे नाहीतर नाही के एक्स उत्तर दिले आपल्याला किती दिलंय 3 3 चा वर्ग वजा 10 एक्स उत्तर दिलं तेच ठेवा 3 अधिक 3 बरोबर 0 ओके 3 चा वर्ग किती येणार 9 9 के वजा 10 काय म्हणते गुणाकार असणार 10 किती येणार 30 अधिक 3 बरोबर
शून्य ओके नौ केला नौ के संख्या संख्या एकत्र करा अधिक वजा काना अधिक वजा वजा मोठ्या चिन्ह घेतलं ना वजा सत्तावीस बरोबर शून्य आता नौ के बरोबर शून्य शून्य वजा सत्तावीस इकडाना अधिक सत्तावीस ओके नौ के बरोबर इथे किती आला सत्तावीस के बरोबर सत्तावीस भागिले नौ के बरोबर आलं नौ एक नौ नौ त्रिक सत्तावीस म्हणजे के उत्तर आपण आलं तीन याचा अर्थ काय होता समजा मी इथं जर उत्तर जर समजा इथं तीन ठेवलं तुम्ही मागं उत्तर बघायची गरज नाही पुस्तकाचे इथं चेक करू शकता समजा इथं मी उत्तर तीन ठेवलं आणि इथे किती तीनचा वर्ग नऊ त्रिक इथं सत्तावीस आलं इथं दहा त्रिक तीस आलं इथं तीन इथं वजा वजा सत्तावीस मधून तीस गेले तीन बरोबर वजा तीन आणि वजा तीन मधून हे अधिक तीन गेलंय उत्तर किती आहे ना शून्य ओके मूळचा अर्थ तेच होता मूळ काढायचं असतं पूर्ण उदास पुढचे जे काढले ना तुम्हाला मूळ काढायचं लक्षात ठेवा मूळ म्हणजे काय एक्सचा आन्सर उत्तर लक्षात ठेवा बरं आता बघा अजून एक केची किंमत काढायची आणि किंमत ती आहे छेद मध्ये थोडं छेद मध्ये काय आवडतात त्याच्यामध्ये गणित करून दाखवतो ऍक्टिव्हिटी आहे आणि बोर्डाला ऍक्टिव्हिटी कंपल्सरी आहे क्वेश्चन नंबर तीन ला बघा आता इथं काय दिलंय क्वेश्चन मध्ये वाचतो एम वर्ग अधिक दोन एम अधिक के बरोबर शून्य ओके तिथं मूळ दिलं जात मूळ म्हणजेच काय एमचं उत्तर आता एक्स जागी काय आणलं तर एमचं वर्ग वजा सातशे पाच तर काय म्हणलं तर फाईंड काय करायचं के बरोबर किती ठेवा एमची किंमत किती आहे वजा सातशे पाच चा वर्ग अधिक दोनशे दोन वजा सातशे पाच अधिक के बरोबर शून्यला शून्य वजा सातचा वर्ग एकोणपन्नास लक्षात ठेवा वजा सातचा वर्ग वजा एकोणपन्नास येत नाही वजा सात गुणिले वजा सात वजा वजा अधिक म्हणा त्यामुळे चिन्ह वरचा वर्ग आहे पाच वर्ग पंचवीस अधिक लाय घेत आहे आता इथं सात दोन्ही चौदा बरोबर ना सात दोन्ही किती ना इथं चौदा वजा चौदा आणि पाचशी पाच अधिक केला के बरोबर शून्याशी शून्य ओके बरोबर आहे सगळं इथं पाच एम आपण इकडे काय करतो कंसाच्या बाहेर पाच एम आता समजा या पाचने उडवा पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे आपलं इक्वेशन काय होतं इथं पाच होतं ते पाच लिहायचं राहिलं तर विभागचा या पाच मिळवलाय पाच एक पाच 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 पंचवीस एकोणपन्नास छेद पाच अधिक वजा चौदा छेद पाच अधिक के बरोबर शून्य ओके इथं पण झालं आता दोन्ही काय काय छेद समान आहेत त्यामुळे एकदाच लिहा आणि इथं अधिक वजा वजा होणार एकोणपन्नास मधून जर चौदा गेले तर उत्तर किती येणार पस्तीस अधिक के बरोबर शून्य पाच मिळवा पाच एक पाच पाच होते पस्तीस म्हणजे सात अधिक के बरोबर उत्तर शून्य आपलं के च उत्तर काढलं के बरोबर शून्य हे अधिक सात इकडे गेलं कारण वजा सात के बरोबर उत्तर आलं वजा सात ओके हा वर्ष तुम्हाला कळत असेल पूर्ण उदाहरण सगळं व्यवस्थित झालंय काय नाही त्याच्यामध्ये फक्त वर्ग समीकरण कसं तयार करतात त्याच्याबद्दलच होतं वर्ग समीकरण त्याचे मूळ काय असतात किंवा वर्ग समीकरण कोणत्या रूपात येतात कधी कधी मुक्तत्वरी प्रश्न विचारतात पहिला प्रश्न बघा कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा तुम्ही काय पण कुठले पण दोन वर्ग समीकरण लिहू शकता तर इथं किमती ठेवा तुमच्या मजेने आवडीचे कुठले पण कार्य केलं तरी चालतं ओके बाय.